मूळचा सोलापूर जिल्ह्यातला मोहळचा असलेल्या सिकंदरला त्याच्या आजोबांपासूनच कुस्तीचा वारसा मिळाला होता वडिलांना गरिबीमुळे कुस्ती सोडून हमालीचं काम करावं लागलं होतं यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा नांदेडच्या शिवराज राक्षेने पटकावली त्याने अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा प्रभाव केला दरम्यान या लढतीआधी महेंद्र आणि सिकंदर शेख यांच्यात झालेल्या कुस्तीची चर्चा जोरदार होती यात महेंद्र गायकवाडला दिलेल्या गुणांवरून पंचांसह आयोजकांवर आरोप केले जात आहेत सिकंदर शेखला महेंद्र गायकवाडकडून गुणांच्या फरकानं पराभूत व्हावं लागलं त्याआधी सिकंदर शेखनं उपांत्य सामन्यात माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिकला चितपट करून माती विभागातून फायनलमध्ये प्रवेश केला होता सिकंदर शेखला महेंद्र गायकवाडकडून गुणाच्या फरकानं पराभूत व्हावं लागलं ला। त्याआधी सिकंदर शेखनं उपांत्य सामन्यात माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिकला चितपट करून माती विभागातून फायनलमध्ये प्रवेश केला होता पुढच्या फेरीत महेंद्र गायकवाडने चार गुण मिळवले आणि पाच चराशी आघाडी घेतली मात्र यामध्ये महेंद्र गायकवाडने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला तर परफेक्ट नव्हता असं काहींच म्हणणं असून त्यावरून वाद सुरू झालाय सिकंदर धोकादायक पोझिशनला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले असा प्रश्न विचारला जातोय महेंद्रने टांग मारली तेव्हा सिकंदर पाठीवर पडला का किंवा त्याचा खांदा मैदानावर टेकला का यासारखे प्रश्न कुस्ती शौकीन विचारत आहेत शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी जिंकला असला तरी सिकंदरच खरा महाराष्ट्र केसरी आहे अशा भावना कुस्तीप्रेमी व्यक्त करत आहेत त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत सिकंदर लष्करातही भरती झाला आणि सैन्य दलाकडून खेळत त्याने अनेक मैदाने जिंकली आहेत मुलगा मोठा मल्ल हे वडिलांचं स्वप्नही त्यानं पूर्ण केलंय महाराष्ट्र केसरीची गदा जिंकता आली नसली तरी राज्यातील कुस्ती शौकिनांचं मन सिकंदरनं जिंकलंय सिकंदरने आतापर्यंत अनेक कुस्त्या जिंकून बक्षिसांची लयलूट केली यात एक महिंद्रा थार जॉन डिअर ट्रॅक्टर चार अल्टो कार चोवीस बुलेट सहा टी व्ही एस सहा स्प्लेंडर चुचाकी तर तब्बल चाळीस चांदीच्या गदा सिकंदरनं पटकावल्या आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज